नमस्कार मित्रांनो मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरचे या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा एक नवीन पदभरती आता ॲड आलेली आहे ज्या पदाचं नाव लक्षात तुला वनरक्षक बघा आगामी काळामध्ये पाठीमागे बघायचं तलाठीची जाहिरातली आता इथं वनरक्षक पण त्या ठिकाणी ॲड आलेली आहे नेमकं वनरक्षक पदासाठी आपण जर बघितलं बघा तुमच्या एकूण जागा किती आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे पात्रता काय काय आहे अभ्यासक्रम कसा आहे आणि नेमका त्याची निवड प्रक्रिया कशी आहे आपण त्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया काय झालं बघा बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सर निगेटिव्ह मार्केटिंगचं काय आहे ओके नेमकं जरा निगेटिव्ह मार्किंग आहे का हे पण त्यांना आपण त्याबद्दल चर्चा करूया पहिला मुद्दा बघा आपण जर बघितले एकूण जागा किती आहेत तर एकूण जागा लक्षात ठेवतो बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकशे जागा ह्या ठिकाणी वनरक्षक पदाचे आलेले आहेत ते पण माही दे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता पहिला माझा एक भाग लक्षात ठेवतो बघा जर तुम्ही जी आरबद्दल जर बोलले इथं तुम्हाला जी आरमध्ये जे दिलं आहे ठीक आहे त्याबद्दल आपण थोडं चर्चा करूया इथं सरळ सरळ पॉईंट लक्षात ठेवतो बघा इथं काय झालं आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची जी तुम्हाला तारीख आलेली आहे एक दहा तारखेपासून तुम्ही काय करू शकता बघा तिथं अप्लाय करू शकता ते जवळजवळ बघा तीस तारखेपर्यंत तुम्हाला इथं अप्लाय करायला वेळ आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा इथं शैक्षणिक पात्रता काय बघा बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आता काही काही मुलं म्हणतात सर फक्त बामी बारावी पास आहोत मग आम्हाला फॉर्म भरायला चालेल का आता दोन मिनटं फक्त लक्ष द्या तुमची शैक्षणिक जी पात्रता आहे ती बघा कशी या ठिकाणी तुम्ही बारावी पास असणं अपेक्षित आहे परंतु बघा अशाच मुलांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल की ज्या मुलाला बघा बारावीला त्याच्या अभ्यासक्रमामध्ये विज्ञान हा विषय होता किंवा दिले किंवा विज्ञान जर नसेल तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये बघा त्या ठिकाणी गणित हा विषय पाहिजे तिथं पण तुम्हाला किंवा दिलेला आहे जर गणित नसेल तर त्या मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये बघा त्या ठिकाणी भूगोल हा विषय पाहिजे किंवा अजून दिले जर भूगोलही नसेल तर लक्षात ठेवलं बघा त्या ठिकाणी काय अर्थशास्त्र हा विषय त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणजे बारावीमध्ये पहिला मुद्दा एक लक्षात ठेवला बघा त्याच्या अभ्यासक्रमात एक तर विज्ञान पाहिजे किंवा एक गणित विषय पाहिजे किंवा दिले किंवा जर विज्ञान असेल तर गणित पाहिजे जर गणित नसेल तर बघा भूगोल पाहिजे आणि भूगोलही नसेल तर लक्षात ठेवला काय तरी ठिकाणी अर्थशास्त्र हा विषय असणं आवश्यक आहे तरच त्याला या वनरक्षक पदासाठी आपण ज्याला म्हणूया इथं अप्लाय करता येऊ शकतं बारावी पास आणि हे किंवा मधले चार विषय लक्षात ठेवतो परंतु काही भागातले पर्टिक्युलर विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त दहावी पास आवश्यक आहे जनरली आपण जर बघितलं इतर ठिकाणी सरळ बारावी पास आहे आता मग ज्यांना फक्त दहावी पास आहे असे विद्यार्थी कोणते कोणते बघा जर इथं अनुसूचित जमाती म्हणजे पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला बघा जे एस टी कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी दहावी पास इथं असणं आवश्यक आहे ते मुलं इथं अप्लाय करू शकता सेकंड मुद्दा लक्षात ठेवायला बघा माजी सैनिकांचे मुलं दहावी पास अप्लाय करू शकता त्यानंतर बघा नक्षलवादी हल्ल्यामध्ये ओके त्या ठिकाणी मरण पावलेले जे काही पाल म्हणजे जे सैनिक आहेत त्यांचे पाल्ले जे आहेत ते पण तिथं दहावी पासवरती अप्लाय करू शकता हे या ठिकाणी तीन क्रायटेरिया आपल्यासाठी महत्वाचे आहेत काय बोलले पात्रता बारावी पास सर्वसामान्यांसाठी आणि त्यामध्ये तुमचे चार विषय किंवा मध्ये आहेत बारावी पास आता पॉइंट लक्षात ठेवतो विज्ञान पाहिजे ओके विज्ञान असेल तर किंवा मध्ये हे तुमचे चार विषय आणि दहावी पास तीन क्रायटेरिया एस टी कॅटेगरी त्यानंतर माजी सैनिक आणि लक्षात ठेवतो बघा नक्षलवादी हल्ल्यामध्ये या ठिकाणी मरण पावलेले जे काही सैनिक आहेत त्यांच्या पाल्य इथं दहावी पास असणं आवश्यक आहे आता एक पॉइंट लक्षात ठेवचे बघा हा झी ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता सेकंड वयोमर्यादा ही एक महत्वाचा अट आहे आता वयोमर्यादेमध्ये बघा सरळ लक्षात ठेवतो जे अमागास वर्गामध्ये मोडणारा जो गट आहे म्हणजे ज्याला आपण ओपन गट म्हणूया इथं बघितलं बघा किमान म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी बघा सत्तावीस वर्ष जर असेल तर तुम्ही वनरक्षक पदासाठी अप्लाय करू शकता त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं बघा जो मागासवर्ग आहे इथं जर आपण बघितलं तर सगळं किमा कमी अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त बघा त्या ठिकाणी तुम्हाला बत्तीस वर्षापर्यंत अप्लाय करता येऊ शकतं त्यानंतर आपण जर बघितलं बघा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ओके त्यानंतर बघा पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे रोजंदारी मजूर आहेत आता इथं जर बघितलं बघा यांना कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त आपण जर बघितलं बघा पंचेचाळीस आणि पंचावन्न वर्षापर्यंतही तुम्हाला इथं अप्लाय करता येऊ शकतं ठीक आहे ही एक आपल्यासाठी अट आहे म्हणजे पात्रता आपण बघितली दोन नंबर आपण वयोमर्यादा बघितलेला आहे त्याच्यात जर आपण पुढं गेलो बघा आता नेमकी तुमची शारीरिक पात्रता काय बघा इथं बऱ्याचशा मुलांचा असा गोंधळ असतो की हाईटमध्ये आता तुम्हाला काय दिलं बघा इथं हाईट जी आहे इथं सरसरा लक्षात ठेवतो इथं आपण जर बघितलं बघा किमान उंची मुलांसाठी बघा पुरुष वर्ग जो आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी बघा एकशे पन्नास सेंटीमीटर जर असेल तर असे विद्यार्थी याला अप्लाय करू शकता पुन्हा रिपीट करतोय पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि स्त्रियांसाठी त्या ठिकाणी किती बघा एकशे पन्नास सेंटीमीटर त्यानंतर बघा छातीचा घेर आपण ज्याला या ओके पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून त्या ठिकाणी किती बघा चौऱ्याऐंशी सेंटीमीटर तो असणं आवश्यक आहे वजन ओके या ठिकाणी क्रायटेरिया दिलेलं नाही परंतु बघा आपण जर बघितलं वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये वजन असणं ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर बघा आपण जर बघितलं सरळ सरळ पुढचे आपले जे जो महत्त्वाचा क्रायटेरिया आहे बघा तो लक्षात ठेवतो तुमचं परीक्षा शुल्क आता जर तुम्ही परीक्षा शुल्काबद्दल बोलले तर अमागास वर्गासाठी एक हजार आहेत आणि जो मागासवर्ग आहे त्यासाठी लक्षात ठेवतो बघा नऊशे हा तुमचा परीक्षा शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी पे करावं लागणार आहे आणि सर्वात शेवटची आपण जर पद्धत बघितली बघा तर तुमची निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे एक पहिला भाग लक्षात ठेवतो निवड प्रक्रियेसाठी आपण जर बघितलं तर तुमची परीक्षा ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे कोणत्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आता बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये नेमका संभ्रम हा आहे की सर या परीक्षेमध्ये निगेटिव मा मार्किंग आहे का तर तुम्ही ज्यावेळेस पूर्णपणे जी आर वाचता बघा जी आरमध्ये अजून तरी लक्षात ठेवचा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असा कुठं उल्लेख आलेला नाही काय बोलतो बघा तो उल्लेख त्या ठिकाणी आलेला नाही आहे त्यामुळे निवडणूक आपण जर बघितलं बघा निवड प्रक्रिया कशी आहेत तर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो अर्जदारिकाणी घेतला जाईल हा एक लक्षात ठेवतला ओके ऑनलाईन पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज तुमच्याकडून जमा करून घेतला जाईल आणि परीक्षा ही तुमची ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे परीक्षा जी आहे बघा मित्रांनो असेल तुमच्या त्या ठिकाणी एकशे वीस गुणांची परीक्षा किती गुणांची बघा त्या 120 एकशे वीस गुणांची परीक्षा आहे आता या परीक्षेमध्ये आपण जर बघितलं बघा मराठी तीस गुण आहेत इंग्रजी तीस गुण आहेत त्यानंतर बघा आपण जर बघितलं सामान्य ज्ञान तीस गुण आहेत आणि बौद्धिक चाचणी म्हणजे तुमची बुद्धिमत्ता जी चाचणी आहेत त्यासाठी तुम्हाला तीस गुण आहेत म्हणजे अभ्यासक्रमाचे एकूण तुमचे चार टप्पे आहेत इंग्लिश मराठी ओके त्यानंतर बघा जी एस आणि तुमचं बुद्धिमत्ता असे तुम्हाला तीस तीस असे एकशे वीस गुणांची तुमची परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे जर तुम्ही परीक्षेची जर कक्षा बघितली बघा तर माध्यमिक शालांत स्तर म्हणजे दहावीचा जो स्तर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही त्या स्तरावरती हे प्रश्न सर्व असतील आता जर तुम्ही प्रश्नांचा जर दर्जा बघितला तर पहिला मुद्दा बघा प्रश्नांचा दर्जा फक्त त्यांनी मेन्शन कोणता केलाय सामान्य ज्ञान मग इथं तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये इतिहास आहे ओके त्यानंतर आपण जर बघितलं बघा भूगोल पण आहे आता इथं तुम्हाला सरळ विचार केलाय राज्याचा भूगोल दिलाय राज्याचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आपल्यासाठी महत्वाचा आहे हा आपण जर बघितलं बघा सामाजिक इतिहास आहे मग त्यामध्ये इतर तुमचा जो ज्याला आपण म्हणूया समाजसुधारक आहेत काही सामाजिक संस्था आहेत त्यानंतर तुमचा राजकीय इतिहास आहे ओके हा पूर्णपणे इतिहास तुम्हाला याच्यामध्ये पाहावा लागणार आहे आता जर आपण बघितलं बघा सरळ सरळ ही तुमची जी परीक्षा आहे ही परीक्षा असेल तुमची दोन तासाची वेळ किती तुम्हाला दोन तास वेळ दिलेला आहे आता दिले बघा उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक आहे जर त्याला पंचेचाळीस टक्के जर पडले तर लक्षात ठेवू हो चला तो पुढील जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी क्वालिफाय होऊ शकतो अन्यथा तो त्या होणार नाही आहे हे पण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ही एक बाब आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटची आपण जर इथं एक प्रक्रिया बघितली बघा अशा पद्धतीने हे पूर्णपणे ही प्रक्रिया त्या ठिकाणी दिलेली आहे एक तुमचं एक शेवटचा मुद्दा असा होता की या भरती प्रक्रियेमध्ये बघा तुम्हाला काय दिले जी तुमची शारीरिक चाचणी असणार आहे त्याबद्दल ते एक अपडेट आली बघा शारीरिक चाचणी ही असेल फक्त तुमची पाच किलोमीटरची पुरुषांसाठी आहे आणि तीन किलोमीटर ही फक्त महिलांसाठी आहे काय बोललो बघा पाच किलोमीटर आपण जर बघितलं पुरुष उमेदवार सरळ लक्ष ठेवला इथं फक्त किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे एकूण ऐंशी मार्क तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ग्राउंडसाठी आहेत आणि जर तुम्ही महिला उमेदवाराबद्दल बोलले बघा तर इथं पण ऐंशी गुण आहे इथं तुम्हाला फक्त धावायचं आहे महिला उमेदवारासाठी किती तीन किलोमीटर आहे म्हणजे पुरुष उमेदवार या ठिकाणी धावतील बघा सरळ पाच किलोमीटर आणि ज्या महिला उमेदवार आहेत तर त्या ठिकाणी किती बघा तीन किलोमीटर अशा पद्धतीने हे तुम्हाला पूर्णपणे जी आर जो आहे तो जी आर इथं आलेला आहे आता हा पूर्ण जी आर आपण जर बघितलं बघा इथं टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं जर तुम्हाला जी आर पूर्णपणे अगदी व्यवस्थित जी आरचं जर त्या ठिकाणी इथं जर पाहायचं असेल तर टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा टेलिग्राम चॅनल समोर बघा ठिकाणी हिस्ट्री बाय अमोल सर ठीक आहे हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा इथं तुम्हाला पूर्णपणे हा जो जी आर आहे हा संपूर्ण जी आर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे थांबूया मित्रांनो भेटू आपण पुढच्या काही अशाच अपडेट्ससाठी तोपर्यंत थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र